अध्यक्ष महोदय याच्याच बरोबर आमच्या या आठवड्याच्या अंतिम ठरावामध्ये बुलेट ट्रेनचा सुद्धा विषय त्याच्यामध्ये आहे. अध्यक्ष महोदय, बुलेट ट्रेनला येणारा खर्च आपल्या सर्वांना माहिती 1,20,000 कोटीच्या आसपास आहे. महाराष्ट्र 508 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प, महाराष्ट्रात 155 किलोमीटर तर गुजरातमध्ये 384 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे. आणि याच्यामध्ये 12 टोटल स्टेशन आहेत, महाराष्ट्रात फक्त 4 येतात आणि गुजरातमध्ये 8 स्टेशन त्याच्यामध्ये यायचं. आणि याच्यामध्ये फक्त 4 स्टेशन आपल्याकडे, 8 स्टेशन गुजरातमध्ये असताना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी समान खर्च उचलावा लागतोय, तो म्हणजे 30,000 कोटी रुपयाचा. अध्यक्ष महोदय, साधं छोटंसं उदाहरण आपण त्या ठिकाणी घेतलं, 30 विमानं सुद्धा घेतली, एक विमान 700 कोटीला, तर 21,000 कोटीमध्ये त्या ठिकाणी याच रेटमध्ये 3,500 लोक येऊन जाऊन त्या ठिकाणी करू शकतात. अध्यक्ष महोदय, मला फक्त एकच याच्यामध्ये एक कंपॅरेटिव्ह दाखवायचं. नितीन गडकरी साहेबांच्या खात्याचं बजेट 2,00,000 कोटी अख्ख्या देशासाठी, रेल्वे खात्याचं बजेट 1,40,000 कोटी, देशाचा ग्राम विकास बजेट 1,40,000 कोटी, कृषीचं बजेट 1,34,000 कोटी, शिक्षण खात्याचं बजेट 1,00,000 कोटी आणि आपल्या या बुलेट ट्रेनसाठी त्या ठिकाणी 1,20,000 कोटी त्या ठिकाणी आपण खर्च करणार आहोत. अध्यक्ष महोदय, याशिवाय फक्त 100 कोटी खर्च लागणारी व 200 किलोमीटर तास इतक्या वेगाने धावणारी ही वंदे भारत एक्सप्रेस हा देखील चांगला पर्याय खरं तर त्या ठिकाणी ठरू शकतो. आणि एवढा पैसाच खरं तर खर्च करायचा असेल तर आपल्याला शिक्षणावर करू शकतो. आपल्याला पाणी मराठवाडा असेल आणि ज्या भागामध्ये जसं माझ्या मतदारसंघामध्ये पाणी नाही त्या ठिकाणी आपण पाणी नेण्यासाठी हा पैसा आपल्याला खर्च करता येईल. अनेक हॉस्टेल अनेक मोठ्या शहरामध्ये युवकांसाठी हॉस्टेल त्या ठिकाणी आपल्याला बांधता येईल. त्यामुळे फक्त एखादा चांगला प्रोजेक्ट त्या ठिकाणी नावासाठी आणण्यापेक्षा हा पैसा आपल्या राज्यामध्ये चांगल्या गोष्टीसाठी आपल्याला कसा वापरता येईल यासाठी एक प्रयत्न केला पाहिजे. अध्यक्ष बोलतोय, मी जे बोलणार आहे ते मी बोलतो असं नाही, पण सामान्य लोकांसुद्धा त्या ठिकाणी बोलत आहेत. आयएफसी सेंटर आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये होणार होतं, ज्याच्या माध्यमातून लाखभर युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला असता, तो गुजरातला गेला. शिप बिल्डिंग प्रोजेक्ट गुजरातला गेला. आता ही बुलेट ट्रेन त्या ठिकाणी जर गुजरात आणि मुंबईमध्ये केली तर कदाचित मुंबईचं महत्व हे येत्या काळामध्ये त्या ठिकाणी कमी होऊ शकतं. त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून या सरकारला मला एवढंच सांगायचंय की या बाबतीत फेर विचार होण्याची जरूरत आहे, कारण कोरोनाच्या काळामध्ये आपलं उत्पन्न घटलंय आणि त्याच्याच बरोबर येत्या गेल्या जुलैमध्ये आपल्याला जो मोबदला केंद्र सरकारकडनं फरकाचा जीएसटीच्या बाबतीत मिळत होता 30,000 कोटी, तो याच्या पुढे त्या ठिकाणी मिळणार नाही. त्यामुळे आहे तो पैसा योग्य पद्धतीने आपल्याला कसा वापरता येईल या बाबतीत विचार करण्याची जरूरत आहे.